नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुंडे सर, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे की प्रत्येक विद्यार्थ्यांची मागणी असणार आणि मला प्रत्येक कॉलला किंवा माझ्याकडे जी क्लासला होतात त्यांची अतिशय तीव्रतेची मागणी असणार स्तंभलेखन शिकवणार का सर? तर आपण स्तंभलेखन सुद्धा शिकवणार. हा तर सर्वात सोपा भाग आहे आणि तुम्हाला फक्त आजपासून इथून पुढे कधीच याच्यावरला कसलाही प्रश्न आला तर चुकणार नाही याची मला फुल गॅरंटी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 2013 आला होता. हा 2013 काय म्हणून विचारला होता ते मी इथं लिहून ठेवलंय. बघा, दिलेल्या आलेख हा 8 महिन्यातील एका कंपनीच्या 4-चाकी गाड्याचे उत्पादन दर्शवतो. खालील प्रश्नाचे उत्तरे द्या. 2013 विचारलेला प्रश्न आहे, एकच प्रश्न होता आणि त्यावर विचारलेला प्रश्न काय आहे बघा, 8 महिन्यात किती महिन्याचे उत्पादन सरासरीपेक्षा जास्त आहे, एवढाच प्रश्न होता. काय 8 महिन्यात किती महिन्याचे उत्पादन जास्त आहे. आता महिने दिसते तिथं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, 8 महिने आहेत. ऑगस्ट पर्यंत 8 महिने भरतात, बरोबर. आणि त्यानंतर थोडस इथं आपल्याला काय करायचं बघा, त्यानंतर येथे थोडस काय केलंय बघा, येथे थोडस म्हणजे 2 सेंटीमीटर बरोबर 500 गाड्या असं लिहिलेलं प्रमाण आहे. इथं काय 2 cm बरोबर 500 गाड्या लिहिलेलं प्रमाण आहे. आता एवढंच आपल्याला याच्यावर कन्फ्यूज होतो किंवा आपण स्तंभालेख बघितल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वेळच पुरत का नाही हा एक संभ्रम निर्माण होतो आपल्या मनामध्ये. अगदी काहीच नाही या प्रश्नामध्ये, सरळ सरळ एका वाक्यात उत्तर आहे आणि याचे ऑप्शन पण विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन होते बघा 2, 4, 5, 3 याचे ऑप्शन इथे लिहितो मी. ऑप्शन म्हणून 2, 4, 5 आणि 3. आता तुम्हाला याचं काय करायचंय, हा डेटा दिलेला आहे, सरळ सरळ काय म्हटलंय प्रश्नामध्ये 8 महिन्यात किती महिन्याचे उत्पादन सरासरीपेक्षा जास्त आहे, सरासरीपेक्षा जास्त आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना सरासरी हा टॉपिक शिकवलेला आहे. म्हणजे सरळ सरळ काय करायचे आपल्याला, याची सरासरी काढून घ्यायची. सरासरी काढण्यासाठी काय महत्वाचं असतं, स्तंभावर जेवढे जेवढ्या गाड्या आहेत उत्पादन केलेल्या त्यांची बेरीज करून घेणे. सुरुवातीला फर्स्ट टाइम काय करायचे, त्यांची बेरीज करून घ्या, सर्वांची बेरीज करून घ्या. चला चला तर मग बेरीज करून घेऊ. 1662, 1788, 1866, 2106, 2304, 2564, सॉरी 62 आहे ना, 62, एकही अंक विसरायचा नाही, व्यवस्थित द्यायचं. 562, 2640 आणि 2600. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8, 8 स्तंभ आहेत, 8 महिने आहेत, 8 संख्या आहेत, यांची बेरीज करायची. सरळ सरळ एका वाक्यामध्ये बेरीज करून घ्यायची. बघा मित्रांनो काय बेरीज येते, 8 आणि 2 10 आणि 7 16, 16 आणि 6 22, 22 आणि 4 26, 26 आणि 2 28, 28 ला 8, 5 चेले 2, 6 आणि 2 8, 8 आणि 8 16, 16 आणि 6 22, 22 आणि 6, 22 आणि 6 किती झाले 28, 28 आणि 4 32 ला 2, 5 चेले 3, 6 आणि 3 9, 9 आणि 7 16, 16 आणि 8 24, 24 आणि 1 25, 26 27 28, 28 आणि 5 33, 33 आणि 6 39, 39 आणि 6 45 ला 5, 5 चेले 4, 4 आणि 1 5 6 7 8 9 10 11 12 13, 14 15 आणि 16 आणि 17. बेरीज किती आली, 1,17,528 बेरीज आली. काय आली, 17,528 ही बेरीज आलेली आहे. इथे तुमच्या समोर केली याची बेरीज, गाड्या उत्पादन किती झाल्या, 17,528 गाड्या उत्पादन झाला. आता परत गणिताकडे वळा, 8 महिन्यात किती महिन्यांचे उत्पादन सरासरीपेक्षा जास्त आहे असं म्हटलंय. 8 महिन्यात किती महिन्याचे उत्पादन सरासरीपेक्षा जास्त आहे,
आता 8 महिने आहेत, गाड्याचं उत्पादन झाले 17,528 भागिले याला काय करायचे सरासरी काढण्यासाठी फक्त 8 ने काय करायचे भागून घ्यायचे, 8 महिने आहेत म्हणून 8 ने भागून घ्यायचं। आता भाग देताना चुकायचं नाही, 8 एक 8, 8 दुनी 16, उरलं किती रे 1 उरलं, 8 एक 8, उरलं किती रे 7 उरलं, 8 9 72, 8 9 72 उरलं किती काहीच उरलं नाही, 8 1 8। आता हे किती आलं 2191 ही सरासरी आली, तर याच्यापेक्षा काय म्हटलंय आपल्याला सरासरीपेक्षा जास्त आहे उत्पादन, सरासरीपेक्षा जास्त असणार कोण बघून आहे, इकडे स्तंभाकडे बघा 2191 पेक्षा जास्त असणार आहे 1 2 3 4 किती आहे 4 आहे, सॉरी बघा 4 आहे, ऑप्शन आहे का रे 4, मग ऑप्शन आहे का, यस कोठे आहे ऑप्शन, 2 नंबरचं ऑप्शन त्यांनी दिलेलं होतं, 2 नंबरचं ऑप्शन दिलेलं होतं, याचं योग्य आंसर काय असेल मग 4। संपला विषय, विद्यार्थी मित्रांनो इतकं सोपं उदाहरण होतं, याचा तुमचा एक मार्क फिक्स झाला असता लक्षात घ्या। 2014 मध्ये परत दुसरा क्वेश्चन विचारला, तो 2014 ला 2 प्रश्न विचारले होते सलग, ते 2 प्रश्न तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे कोणते होते। तर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनची प्रेस करा, आणि ज्यांना ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन टेलिग्राम लिंकला जॉईन करा। आणि विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचा कालावधी, परीक्षा ही नोव्हेंबरला किंवा ऑक्टोबरच्या अगोदर होणार आहे, त्यामुळे अजून पण तुम्हाला 2 महिने बाकी आहेत परीक्षेला, तर ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वर्ग लावायचे असतील तर हा माझा नंबर आहे 9665484048। बघा 9665484048, कृपया यावर व्हॉट्सअप करा, तुम्हाला माहिती हवी असेल तर क्लास बाबत काय करायचंय व्हॉट्सअप करा, तुम्हाला त्याच्यामध्ये विषयानुसार शिक्षक असतील किंवा स्पेशल कोर्स असतील हे सर्व तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्मवर घेऊ शकता। गणित कसं वाटलं, गणित समजलं का नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, लाईक करा, विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच, भेटू नेक्स्ट क्वेश्चनसाठी दुसऱ्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।